राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात शुक्रवारी पुढची सुनावणी, पुराव्यांच्या सत्यतेवरून दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी। शुक्रवारी पुन्हा शरद पवार गटाचा युक्तिवाद। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी। गेल्या सुनावणीमध्ये नव्यानं पुरावे सादर करण्यासाठी मुदत दिली गेली होती। दोन्ही गटांनी नव्यानं सादर केलेल्या पुराव्यांची आता तपासणी होणार। साताऱ्यामध्ये झालेल्या जरांगे पाटील यांच्या दोन सभांवर गुन्हे दाखल। रात्री उशिरापर्यंत सभा घेतल्यामुळे आणि ध्वनिमर्यादा ओलांडल्यामुळे गुन्हा दाखल। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे आज ठाणे, मीरा रोड आणि पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। तीनही ठिकाणी सभेचं आयोजन। बोईसर सर्कस ग्राउंडवरती आज मनोज जरांगेंची सभा। 5,000 लोक उपस्थित राहणार असल्याची आयोजकांची माहिती। सभेसाठी जय्यत तयारी सुरू। छगन भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनी लिहून दिल्यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये वाद। बीडमध्ये युवा संघर्ष यात्रेत बोलताना रोहित पवारांची फडणवीसांवर टीका। चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आणि जे कधी जिल्हा जिल्ह्यामध्ये फिरले नाहीत त्यांना असे कार्यक्रम इव्हेंट्सच वाटणार। मुख्यमंत्री शिंदेंचा रोहित पवारांवर पलटवार। मराठा आरक्षणाची पहिली मागणी शरद पवारांनी केली होती हे जरांगेंना माहिती नाही। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य तसंच भुजबळांचं भाषण म्हणजे महाराष्ट्र जाळण्याचा प्रयत्न असं म्हणत भुजबळांवरही आव्हाडांची टीका। बावनकुळेंनी 3 तासात 3.5 कोटी रुपये खर्च केले, संजय राऊतांचा गंभीर आरोप। आरोपांवर आरोप न करता खुलासा करावा, संजय राऊतांचं भाजपला आव्हान। चंद्रशेखर बावनकुळेंचे कसिनोत खेळतानाचे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा संजय राऊतांचा दावा। जर हे फोटो व्हिडिओ उघड केले तर भाजपचं दुकान बंद होईल, राऊतांचा इशारा। राऊतांच्या ट्विटला भाजपचं प्रत्युत्तर, आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतला फोटो ट्विट केला। ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे, भाजपचा राऊतांना सवाल। राऊतांच्या ट्विटवरती बावनकुळेंची प्रतिक्रिया, आपण मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवरती रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे। जेवण झाल्यावरती आपण कुटुंबियांसोबत बसलो असता कुणीतरी हा फोटो काढला, बावनकुळेंची एक्स या सोशल मीडियावरती माहिती। संजय राऊत यांची मानसिक अवस्था बिकट आहे, मोहित कंबोज यांची टीका। राऊतांनी उसने घेतलेले 25 लाख रुपये परत केले नाहीत, त्याच पैशातून राऊतांनी स्वतःवरती उपचार करून घ्यावेत, कंबोज यांचा संजय राऊत यांना टोला। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज पुन्हा ब्लॉक। दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान सगळ्या वाहनांना महामार्गावर बंदी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गट आक्रमक, पुनर्विकासाचा आराखडा समोर येईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा। मातोश्रीवर बोलावली विभाग प्रमुखांची बैठक, धारावीतील एकही लघु उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, ठाकरेंची भूमिका। ससून रुग्णालयातील ललितचा दुवा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर महेंद्र शेवतेवरती कारवाई करा, आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूरांच्या नावाची ससून रुग्णालयातील पाटीही धंगेकरांनी काढून टाकली। कार्तिकी पूजेसंदर्भात सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये अंतर्गत वाद मिटल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। महापूजेसाठी सर्व प्रकारची तयारी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जालन्यातील लाठीचार्जवेळी पोलीस अधीक्षक असलेले तुषार दोषी यांची पुणे गुन्हे विभाग अधीक्षक पदावरती नेमणूक। लाठीचार्ज नंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं होतं। भंडाऱ्याच्या गोसीखुर्द प्रकल्पबाधितांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। शासन आपल्या दारी कार्यक्रमात मागणी करणाऱ्या आंदोलकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली। भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी, गोसीखुर्द धरणग्रस्तांनी बॅनर्स फडकावले। भंडाऱ्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदी करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना, शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीसांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। आरक्षणासाठी धनगर बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, आमदार गोपीचंद पडळकरांचं धनगर समाजाला आवाहन। कपिलधार इथं कार्तिकी पौर्णिमेनिमित्त राजकीय नेत्यांच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही, सकल मराठा समाजाचा इशारा। मन्मथ स्वामी देवस्थान सोबतच पोलीस अधीक्षक आणि तहसील कार्यालयाला मराठा समाजाचं निवेदन। नवी मुंबईच्या मेट्रो स्टेशनला सेंट्रल पार्क नाव देण्यास ग्रामस्थांचा आक्षेप। हे स्टेशन मुरबी गावालगत येत असल्यानं मुरबी पार्क असं नाव देण्याची स्थानिकांची मागणी।
मुंबई में शासकीय व खासगी जागांवर असलेल्या अधिकृत अनधिकृत झोपडपट्टीवासियांच्या संरक्षणार्थ संरक्षक भिंत बांधणार म्हाडाचा निर्णय। पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्णय। राज्यामध्ये कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती असताना जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता। चारा तुटीवरती उपाययोजना सुचवण्यासाठी 5 सदस्यांच्या कृती दलाची स्थापना। अपुरा पाऊस आणि थंडीच्या अभावामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट। बाजारामध्ये ज्वारीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। सध्या किरकोळ बाजारात 85 रुपये प्रति किलो ज्वारीची किंमत। हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रामध्ये 10,000 हेक्टरने घट। यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता। हळदीचे भाव वाढण्याचा अंदाज। पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर माजी मंत्री राजेश टोपेंचं आंदोलन मागे। यासंबंधी लवकरच निर्णय घेण्याचं पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांचं लेखी आश्वासन। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील सिंचन प्रकल्प असणाऱ्या आंतरराष्ट्रीय लेंडी प्रकल्पग्रस्तांचं साखळी उपोषण। आधी पुनर्वसन करा मगच धरण पूर्ण करण्याची मागणी। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या शेतकरी एल्गार मोर्चाला सुरुवात। हजारो शेतकऱ्यांचा मोर्चात सहभाग। कापसाला 10,000 तो सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी। धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारकडून 9 सदस्यीय अभ्यास गट तयार। मध्य प्रदेश बिहार आणि तेलंगणामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी कशी झाली याचा अभ्यास करणार राम शिंदेंची माहिती। मात्र याबाबत लेखी पत्र देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची यशवंत सेनेची भूमिका। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चौंडी इथं आंदोलन। आंदोलनाच्या 50 दिवसानंतरही शासनानं निर्णय न घेतल्यानं उपोषण सुरू ठेवण्याचा यशवंत सेनेचा निर्णय। परभणी जिंतूर महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको। दुधगाव महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करून उपाययोजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडावं या मागणीसाठी आपच्या कार्यकर्त्यांचं गंगापूर धरणावर ठिय्या आंदोलन। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 25 दिवसांपासून कामबंद आंदोलन। शासकीय सेवेमध्ये समायोजन करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा। गेल्या 27 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन। जिल्हा परिषदेच्या परिसराची स्वच्छता करत कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारविरोधात आंदोलन। वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये शरद पवार गटाकडून परिवर्तन जनसंवाद यात्रा। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या हस्ते महादेव मंदिरामध्ये पूजा करून यात्रेला सुरुवात। यवतमाळच्या महागाव इथं 60 पत्रकारांचं आमरण उपोषण। ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रुग्णालयाची इमारत तयार मात्र अद्याप त्याचं उद्घाटन न झाल्याचा आरोप। मालेगावच्या सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा आदेश। पंढरपूरच्या ट्रॅक्टर चालकांची मराठवाड्यातील मुकादमाकडून 50 कोटी रुपयांची फसवणूक। ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांची पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव। मुंबईमध्ये बोगस युनानी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सुळसुळाट। नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या टोळीचा पर्दाफाश। पोलिसांकडून 4 बोगस डॉक्टर्सना अटक। ललित पाटील ड्रग्स प्रकरणी पुणे पोलीस दलातील 2 पोलीस सेवेतून बडतर्फ। ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली पोलीस आयुक्तांकडून बडतर्फीचे आदेश। गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरीमध्ये नवीन पोलीस स्टेशन। 60 कमांडो 25 बीडीडीएस टीम आणि 500 विशेष पोलीस अधिकाऱ्यांसह 24 तासात नवीन पोलीस स्टेशन उभारलं। मुंबईतील 27 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या। प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं आत्महत्या केल्याची माहिती। चंद्रपूर शहरालगतच्या जुनोना जंगलामध्ये वाघाच्या हल्ल्यात 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। सरपणासाठी लाकडं तोडण्यासाठी गेले असताना वाघानं हल्ला केला। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शाळकरी मुलीचा मृत्यू। शेळी चारायला गेली असताना घटना घडली। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा निघाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ताफा रोखला। महामार्ग रोखून धरला। राज्य सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे। बारामती पोलीस स्टेशन बाहेर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं ठिय्या आंदोलन। टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालण्याची मागणी। धुळे शहरामध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास पोलिसांचा नकार। परवानगी नाकारल्यानं आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेतली।
बागेश्वर बाबांच्या 3 दिवसीय सत्संगाचं पुण्यामध्ये आयोजन, कार्यक्रमाला बहुजन भीम आर्मीचा विरोध, शिवाजीनगर भागामध्ये काळे झेंडे दाखवून भीम आर्मीचं आंदोलन। बीडमध्ये युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवारांनी लोहार कुटुंबाची भेट घेतली, कुटुंबातील एका लहान मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं रोहित पवारांचं आश्वासन। नंदुरबारच्या तोरणमाळ इथं आदिवासी पर्यटन महोत्सवाचं आयोजन, महोत्सवामध्ये आदिवासी कला सादरीकरणासह वस्तू प्रदर्शन आणि निसर्ग सहलीचा समावेश। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं, जिल्ह्याभरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ 75 प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन संवादही साधला। पिंपरी पाईट जिल्हा परिषद गट दौऱ्यामध्ये खासदार अमोल कोल्हेंचा एसटीनं प्रवास, कोहिंडे बुद्रुक ते पाईट फाटा एसटीनं प्रवास करत ग्रामस्थांशी संवाद साधला। धाराशिवच्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा शिवराज राक्षेला महाराष्ट्र केसरी किताब, नाशिकच्या हर्षवर्धन सद्गीरवर 6-0 मात करत शिवराज किताबाचा मानकरी ठरला। सुरत डायमंड बूर्सच्या 135 कार्यालयांचा आज अनौपचारिक उद्घाटन, 135 हिरे व्यापाऱ्यांपैकी 26 व्यापारी मुंबईतून कायमस्वरूपी कार्यालय बंद करून सुरतला स्थलांतरित। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड समितीकडून घोषणा, सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार तर ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी। एटीपीच्या अंतिम टप्प्याच्या टेनिस स्पर्धेमध्ये सलग 7व्यांदा जोकोविचला विजेतेपद, जोकोविचकडून सिन्नरचा 6-3 अशा फरकानं पराभव। अभिनेता विजयचा लिओ चित्रपट 24 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर दाखल होणार, तमिळ तेलुगू मल्याळम हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपट पाहता येईल। गोव्यामध्ये 54व्या इफ्फी महोत्सवाला सुरुवात, अभिनेत्री माधुरी दीक्षित भारतीय सिनेमातील योगदानासाठी विशेष ओळख पुरस्कारानं सन्मानित। ज्येष्ठ गायक संगीतकार कल्याणजी गायकवाड यांच्या वारकरी संगीत परंपरा पुस्तकाचं प्रकाशन, संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित। आराध्य संगीतालयाचा सुरताल शास्त्रीय संगीत कार्यक्रम संपन्न, तबलावादक प्रफुल्ल आठले यांचं सादरीकरण, सनईवादक किरण शिंदे, तबलावादक अरुण शिंदे, शास्त्रीय गायक चिन्मय वैद्य यांचाही कलाविष्कार। कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर संगीत देवभाबळी प्रेक्षकांचा निरोप घेणार, षणमुखानंद सभागृहामध्ये नाटकाचा 500वा आणि शेवटचा प्रयोग होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।